तर पालघरच्या जागेवर भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. पालघरची जागा भाजपला जवळपास निश्चित होईल असं देखील बावनकुळे म्हणाले. तर चर्चेतून पालघरच्या जागेवर मार्ग निघेल असं शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. दरम्यान पालघर लोकसभेवर विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे आहेत. राजेंद्र गावित पालघरचे सध्या खासदार आहेत. भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. साहेब, पालघरच्या जागेवर भाजपनं दावा केलाय. बावनकुळे म्हणतात की आम्ही भाजपचाच उमेदवार जाहीर करणार. बावनकुळे साहेब, शिंदे साहेब, फडणवीस साहेब या बाबतीत आणि मान्य अजितदादा आज किंवा उद्या या बाबतीत चर्चा करण्यासाठी त्यांची बैठक होणार आहे आणि त्या चर्चेतनं नक्की योग्य मार्ग निघेल.